धुळे साक्री शहरातील असलेल्या अनंतनगरातील चिमुकल्यांनी शिवकालीन शिवनेरी गड किल्ला बनवत छत्रपती शिवरायांना अनोखं असं अभिवादन केलंय. शिवजयंतीच्या निमित्तानं अनंतनगरातील 12 ते 13 वर्षांच्या आतील चिमुकल्यांनी एकत्र येऊन शिवकालीन शिवनेरी गड किल्ल्याची निर्मिती केली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास जागृत राहण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केलाय. 7वी ते 9वी मध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांनी आठवड्याभरात शिवनेरी गड किल्ला आनंदनगर येथे बनवला. चिमुकल्यांची कारागिरी पाहत साक्री तालुका अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं चिमुकल्यांचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राच्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ जोशीला पगारिया, साक्री तालुका अध्यक्ष खंडेराव पवार व पदाधिकाऱ्यांनी चिमुकल्यांची भेट घेऊन चिमुकल्यांचं कौतुक करण्यात आलं. जयंत लोहार, सिद्धार्थ सोनवणे, भाविक नांद्रे, वैभव गांगुडे, कौशल्य बेडसे, यज्ञेश पवार, यश पाटील, आदित्य सोनवणे, देवांग नांद्रे, उर्जित नांद्रे, सोहम निकम यांनी किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलाय. जयंती निमित्त आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती महाराज. हिंदुत्वाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थानिक श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आज आम्ही सगळ्या महिला संघटनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन नमन करूया. आज आनंदनगर साक्री येथे श्री भास्कर दयाराम लोहार यांच्या निवासस्थानी जे छोटे छोटे जे बाल कलाकार आहेत यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ल्याचे जे जीवन दर्शन इथे जे चित्र रेखाटलेले आहेत ते खूपच एक अभिमानाची गोष्ट आहेत. आणि आज आम्ही इथे सगळ्या पत्रकार संघटना आणि कॉलनीच्या ज्या महिला वर्ग आहेत जे महिला आहेत या सगळे आज आम्ही इथे बांधव वगैरे सगळे इथे आलेले आहेत. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे का साक्री सारख्या एक छोट्याशा ग्रामीण क्षेत्रात आणि ह्या अशा छोट्या छोट्या म्हणजे एकदमच 12-15 वर्षाच्या या मुलांनी इथे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जीवन चरित्र इथे जे रेखाटलेले आहे आणि अक्षरशः माती आहेत, नुसतं मातीचं त्यांनी हे जे 3 दिवसात या लहान लहान बालकांनी जे इथे साक्षात असं म्हणजे आपण बघू शकतात का साक्षात असे जे प्रतिमा दर्शन घडवून आणलेले आहे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. श्री भास्कर दयाराम लोहार हे एक परिवहन महामंडळात कर्मचारी असून सुद्धा त्यांनी आपल्या ज्या लहान मुलगा जयंत भास्कर लोहार याला जे खरोखरच एक मार्गदर्शन दिलेलं आहे ते एक अभिमानाची गोष्ट आहे का बघा आपण बघू शकतात का एक परिवहन महामंडळात असून सुद्धा रात्रंदिवस ड्युट्या करून सुद्धा आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करणे एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज इथे आपण बघू शकता किती छानपैकी असं एक चित्र इथे रेखाटलेलं आहे. जेव्हा मी जयंत यालाच विचारलं का तुला ही कल्पना कशी आली तर त्या जयंत या लहानग्याने मला सांगितले का यूट्यूबवर बघून मी हे चित्र इथे रेखाटलेले खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे की लहान बाल गोपालांनी इथे जे आज इथे इतकं सुंदर असं शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र इथे रेखाटलेलं आहे. आणि ही जी आहेत या ज्या संकल्पना आहेत अशा छोट्या छोट्या संकल्पना या ज्या आहेत तर या जी ही जी आज यांनी इथे जी रेखाटलेली खरोखरच मी महाराष्ट्राच्या सर्व जे शिवप्रेमी आहेत त्यांना एक सांगू इच्छिते का अशा लहान लहान मुलांना प्रोत्साहन देण्याची खूप गरज आहे. न्यूज 15 मराठी साठी खंडेराव पवार, धुळे.